कोठी रोडवर खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे होत आहेत अपघात, वाहन चालकांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया। आज ह्या रस्त्यावर जात असताना माझ्या मागे एक ताई होती, पुढे ताई होत्या, इथे मोठमोठे दगड पडलेले होते, अक्षरशः पूर्ण खडी होती, त्याच्यावरून त्या ताई स्लिप झाल्या पूर्ण, त्या स्लिप झाल्यामुळे माझंही गाल्यात गेलं आणि खाली पडलं। नशीब आमचं चांगलं होतं की माझी मोठी कोणती गाडी आली नाही, नाहीतर मोठा अनर्थ घटला असता। यापूर्वी या रस्त्यावर खूप घटना घडलेल्या असतात, तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी या ज्या खडी पडलेल्या असतात किंवा तिथे खड्डे पडलेले ते त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि ते खड्डे लवकरात लवकर बुजून इथले जे लोक आहेत ते फक्त तिथं बसलेले होते, कोणीही मदतीला आलेले नाही आमच्या इथं अजूनही, आणि याच्यावर ॲक्शन घेण्यात। नगर शहरातील सर्वच रस्ते जीवघेणे झाले आहेत, रस्त्यावर खड्डे नाही तर रस्तेच खड्ड्यात आहेत, त्यात महापालिकेचे ठेकेदार जे खड्डे बुजवतायत ते तर विलक्षण प्रकारे खड्डे बुजवण्याचा जीवघेणा कारभार करतायत। खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ती खड्डी अजून एक अर्धा फूट कोरली जातात, मग त्यात भले मोठे दगड खडी म्हणून टाकले जातात, पैसे वाचावेत म्हणून गोमूत्र शिंपडल्यासारखे डांबर त्यावर दोन दिवसांनी शिंपडतात आणि त्यावर बारीक खडी म्हणून थेट माती कालवलेली खडी टाकली जाते। यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने स्लिप होतात, त्यामुळे वाहन चालक अक्षरशः तोंडघशी पडतात, त्यांना खरचटते, मोठ्या जखमा होतात, प्रसंगी हा अपघात त्यांच्या जीवावर बेततो। माझं नाव मी कुठे परिसरातला एक नागरिक आता इथं जो अपघात झाला तो अपघात आमच्या इथं पण होऊ नये म्हणून इथलचे जे ठेकेदार आहे हे लक्ष द्या, कारण कुठे परिसरामध्ये मी एक नागरिक कुठी परिसरामधून मार्केट यार्डचा जो रस्ता जातो तिथं जे लहान लहान घर आहे या जे छोटे छोटे दगड तिथं पण नाही काय नाश पडलेले या कामामुळे, तर जेव्हा गाड्या जातात तेव्हा ते छोटे छोटे दगड जे ते त्यांच्या घरामध्ये जातात आणि प्रचंड धुळीचा नामना त्यांना पण करावा लागतो, तर तरी त्याच्यावर काही ना काहीतरी उपाय काढावा जेणेकरून तिथलच्या नागरिकांच्या म्हणजे त्यांच्या तिथलच्या नागरिकांना नगरच्या कोठी रस्त्यावर तर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, अवजड वाहतूक तर या रस्त्यावरून वाहतेच, पण खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदाराने टक्केवारी वाटण्याच्या नादात जो खडी बाजार मांडलाय त्याचा त्रास वाहन चालकांना होतोय। पालिका यात लक्ष देणार नाही ही तर काळ्या खडीवरची रेग, जोपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला या रस्त्यावरून संघर्ष करत जाणं अटळ आहे।